नमस्कार, मी सरिता आपले सर्वांचे रुचिरा डेली चेस फूड मध्ये मनापासून स्वागत करते। आज आपण कढीपत्ता व कोथिंबीर यांची मिक्स आरोग्यदायी चटणी बनवूया। चटणी करण्यासाठी गॅसवर लोखंडाची कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये 4 चमचे हरभऱ्याची डाळ घालून घेऊयात। कढई चांगली तापेपर्यंत गॅसचे फ्लेम हाय ठेवायचे। कढई एकदम चांगली तापलेली आहे, गॅसची फ्लेम लो करून सतत याला हलवून डाळ चांगली भाजून घ्यायची। डाळ चांगली भाजली की खमंग वास येतो, कडकडी ती होते। डाळ चांगली भाजून झालेली आहे, काढून घेऊयात। आता यामध्ये 1 चमचा उडीद डाळ घालून घेतलेली आहे, ही देखील लो फ्लेमवर भाजून घ्यायची। उडीद डाळ देखील भाजून झालेली आहे, काढून घेऊयात। 1 वाटी मूग डाळ घालून घेऊया। ह्या डाळी ओल्या कपड्याने पुसून घेतलेल्या आहेत, जेणेकरून औषध त्यावर लावलेलं असेल ते निघून जाईल। चटणीमध्ये डाळी घातल्यामुळे प्रोटीनयुक्त चटणी होणार आहे। मूग डाळ पचण्यास हलकी असते, चवीला देखील चांगली लागते, त्यामुळे मूग डाळ देखील घेतलेली आहे। मूग डाळ भाजून झालेली आहे, काढून घेऊया। 1 चमचा तीळ घेतलेले आहेत, ते देखील लो फ्लेमवर भाजून घेऊ। गावरान तीळ घेतलेले आहेत, अगदी 1 मिनिटात तीळ भाजून झालेले आहे, काढून घेऊयात। 3 चमचे सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे, ते देखील लालसर रंगावर भाजून घेऊ। सुकं खोबरं भाजून झालेलं आहे, काढून घेऊयात। 1 चमचा जिरे, ते देखील लो फ्लेमवर भाजून घेऊयात। जिरे भाजून झालेले आहेत, काढून घेऊयात। यामध्ये अगदी 1/2 चमचा तेल घालून घेते। 2 इंच चिंच घेतलेली आहे, तेलामध्ये चांगली तळून घ्यायची। तेलामध्ये तळल्यामुळे ती कडकडीत होते। जर चिंच नसेल तर आमचूर पावडर घातली तरी चालेल। चिंच चांगली तेलामध्ये तळून झालेली आहे, काढून घेऊया। यात आणखीन 1/2 चमचा तेल घालून घेते। या कढईमध्ये आता कढीपत्ता घालून घ्यायचा आहे। हा कढीपत्ता मी स्वच्छ धुवून सुती कापडाने पुसून परत सुती कापडावर टाकून फॅन खाली सुकवून घेतलेला आहे। हा आता या तेलात टाकून चांगला परतून घेऊया। कढीपत्ता देखील लो फ्लेमवरच चांगला कडकडीत करून घ्यायचा आहे। स्वयंपाकात कढीपत्ता वापरला जातो, परंतु तो पोटामध्ये पूर्ण जात नाही, त्याचा फक्त स्वाद पदार्थाला लागतो, कारण आपण कढीपत्ता बाहेर काढून टाकतो। कढीपत्त्याचे अनेक फायदे आहेत। कढीपत्त्यामुळे केस गळत नाही, नवीन केस येण्यास मदत होते, तसेच केस काळे राहण्यास देखील मदत होते। यामध्ये कॅल्शियम, फॉलिक ॲसिड, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते। त्यासाठी अशी कढीपत्त्याची पौष्टिक चटणी करून आपण खाऊ शकतो। कढीपत्ता चांगला कडकडीत झालेला आहे, तोही काढून घेऊया। परत या कढईमध्ये 1/2 चमचा तेल घालून घेऊया। कोथिंबीर देखील स्वच्छ धुवून सुती कापडाने पुसून परत सुती कापडावर घालून फॅन खाली वाळवून घेतलेली आहे, ती देखील आता आपण या तेलामध्ये परतून चांगली कडकडीत करून घेऊया। गॅसचे फ्लेम लो ठेवायचे। कढीपत्ता व कोथिंबीर मिक्स चटणी केल्यामुळे अनेक फायदे आहेत, कारण कोथिंबीरीमुळे आपल्या शरीरातील शुगर व थायरॉईडचे प्रमाण कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते। चटणी करण्यासाठी मी काढ्यासहित कोथिंबीर घेतलेली आहे, चांगली तेलामध्ये परतून झालेली आहे। गॅस बंद करून घेते। सर्व भाजलेले पदार्थ आता आपण थंड करून घेऊयात। सर्व पदार्थ थंड झालेले आहेत, मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊयात। हे भाजलेले शेंगदाणे आहेत, 4 चमचे घेतलेले आहेत, तेही घालून घेऊया। तेलात परतून घेतलेला कढीपत्ता कोथिंबीर घालून घेऊ। 15 ते 20 लसूण पाकळ्या घालायच्या। 2 चमचे तिखट, 1/2 चमचा मोठा मीठ घेतलेला आहे, 1/2 चमचा सेंदो मीठ, तेही घालून घ्यायचं। तिखट मीठ आपापल्या चवीनुसार कमी जास्त करू शकता। मिक्सरवर याची बारीक चटणी तयार करून घेऊयात। पहा, खमंग आरोग्यदायी कढीपत्ता व कोथिंबीर यांची चटणी खाण्यासाठी तयार झालेली आहे। ही चटणी आपण जेवताना तोंडी लावणे म्हणून घेऊ शकतो। ह्या चटणीमुळे आपल्या शरीरातील शुगर थायरॉईड कंट्रोलमध्ये राहते, तसेच व्हिटॅमिन ए ई हे देखील मिळते।
कढीपत्त्यामुळे केस गळायचे थांबतात, नवीन केस येतात, केस पांढरे देखील होत नाहीत, काळे राहण्यास मदत होतात। अशी ही आरोग्यदायी चटणी आपण घरी करा। कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा। पुन्हा आपण भेटूया नवीन रेसिपीसह। तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, धन्यवाद। अशाच मस्त रेसिपी पाहण्यासाठी रुचिरा डेलिशियस फूडला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा।